नक्कीच विचार केला गेला तर मी जातोय एकनाथ सरकडे या सामन्याचा समालोचक करतील, नक्कीच आपण पाहू शकाल। हॉल हॉल धन्यवाद सुरेश सर। आपण पाहिलं तर स्पर्धेचा अंतिम सोहळा हा दिवस आणि दिवसातील पहिला राऊंडचा उलगडा झाला, त्यानंतर दुसऱ्या राऊंडला आपण सुरुवात करतो। दरम्यान पहिला सामना आपण पाहिला तर एका बाजूला अनंता एका बाजूला मोहन भारदे, त्यानं दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर दोन्ही तालुक्यांमध्ये असे नावाजलेले खेळाडू ज्यांची गणना केली जाते ते दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध या मैदानामध्ये आपण या वेळेस खेळताना पाहतोय। तर पहिला विचार केला तर फलंदाज मोहन बादे स्ट्राईक एंडवर नॉन स्ट्राईकचा विचार केला, तर प्रकाश भारदे आपण पाहतोय कारण बंधूंची जोडी या वेळेस आपण पाहतोय सलामीला, तर गोलंदाजाचा विचार केला तर बदलापूर एक्सप्रेस गोलंदाज या वेळेस मोहन बादेची बॅट मात्र सुरेश पहिल्याच चेंडू मध्ये तळपली गेले पाहायला गेलो। तर नक्कीच पहिल्या चेंडूवर एक मोठा प्रहार केलाय। तर मी जातोय आमच्या तुकाराम वाघ या सरांकडे जातोय, सुंदर सलाम समालोचक आपण पाहतोय या वेळेस त्यांच्या माध्यमातून। धन्यवाद सुरेश सर। पहिल्या चेंडूवर मात्र आपल्या नावाचा ठसा, का हा खेळाडू आदिवासी समाजामध्ये सर्वाधिक घातक आणि सर्वाधिक चर्चेतील खेळाडू का ओळखला जातो, इथे मात्र मी स्ट्राइंग शॉट, तीन खेळाडू आलेत, कॉलिंग होणे चूक गरजेचं होतं, चुकलं कुठं? या तीन खेळाडूंमध्ये कॉलिंग झालं नाही, कारण कॉलिंग होणे खूप गरजेचं होतं। झेल कोणाचा सोडलाय? जो खेळाडू वाघाप्रमाणे दहाड करतो त्या खेळाडूचा मात्र या ठिकाणी झेल सोडलाय, कारण मोहन पारदी सारख्या खेळाडूचा जेव्हा आपण झेल सोडतो तेव्हा मात्र निश्चितच आपण अर्धा आत्मविश्वास गमावलेला असतो, कारण कॉलिंग देणे खूप गरजेचं होतं, सोप्पा झेल होता, परंतु या ठिकाणी मात्र कॉलिंग झाली नाही आणि त्याची मात्र चुकी कितपर्यंत भोगावी लागेल हे येणारे तीन षटक सांगून जातील या बीसीसी चिंचवली संघासाठी। स्ट्राईकवर फलंदाज बडे मिया तो बडे मिया आणि छोटे मिया तो सुभान आला प्रकाश पारदी, अजून एक भाऊ येण्याचा बाकी आहे भालचंद्र पारदी, बंधूंची रेलचेल या संघामध्ये। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज नवदीत खेळाडू सुरेश निरगुडा, अतिशय चांगला चेंडू होता, थोडासा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला, निर्धाव चेंडू, पहिल्या चेंडूवर मोठा फटका, आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये या बीसीसी चिंचवली संघाला। तिसरा चेंडू मात्र या ठिकाणी प्रकाशला निर्धाव फेकला गेला। तीन चेंडूंचा वाजवी खेळ संपला, तीन चेंडू मध्ये सहा धावा धावपळकावर, सॉरी सात धावा धावपळकावर लावल्या गेल्या। पुढचा चेंडू दांडी गोल, या ठिकाणी मात्र पहिला ब्रेक थ्रो मिळवून दिला सुरेश निरगोडाने, प्रकाश पारदी बॅक टू द पॅव्हिलियन। दोनही सामन्याचा विचार केला तर साक्षात अपयशी ठरलाय प्रकाश, कारण पहिल्या सामन्यात सुद्धा आपल्या नावाची छाप सोडता आली नाहीये ती प्रकाशला। वन डाऊनला फलंदाज जातोय, पुन्हा एक भाऊ मैदानाच्या बाहेर आला, एका भाऊने मात्र एंट्री केली भालचंद्र पारदी। तीन षटकांचा सामना, तीन षटकांच्या सामन्यामध्ये निश्चितच कुंभवाडी संघाचा माणूस असेल 40 ते 45 धावा बनवू, कारण या खेळपट्टीवर धावा चेसिंग खूप कठीण होत चालली आहे, कारण मागचा सामना आपण पाहिला अतिशय रोमांस भरा सामना प्रेक्षकांच्या भेटीस आला होता, चाकण विपक्ष एकता मोहपाडा। शेवटच्या दोन चेंडूवर सहा धावींची गरज होती आणि तिथून मात्र मयूरनं तो सामना जिंकून दिला होता। त्याच्यानंतरचा जो चौथा सामना झाला मेचकरवाडी विपक्ष पिंपळोली, त्या सामन्यात मात्र गोलंदाजाची छाप होती, इथे मात्र सरळ बॅटने खेळून काढलंय लॉंग ऑफ रिझन मध्ये, शॉर्ट लॉंग ऑफ रिझन मध्ये, तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं, एक धाव मिळाली, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता चंद्रकांत, एक धावेने मात्र संघाची धावसंख्या धावपळकावर आठ धावा। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटच्या चेंडूवर कोणता आकडा असेल डॉट, एक दोन तीन चार सहा की विकेट,
शेवटचा चेंडू स्ट्राइक वर आदिवासी समाजातील सर्वाधिक महागडा खेळाडू आणि सर्वाधिक घातक खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो मोहन पारधी। इथे मात्र पुन्हा एकदा शरदने या ठिकाणी जेल सोडला, दुसऱ्यांदा जीवनदान मिळालं ते मोहन पारधीला आणि या जीवनदानाचं मात्र सोना करेल का हा मोहन पारधी येणाऱ्या या दोन षटकात। पहिलं षटक संपलं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर सहा, चेंडूच्या समाप्तीनंतर नऊ धावा। ट्राय खूप चांगला केला होता। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। अच्छा मेगा फाइनल चा दिवस, वक्रतुंड क्लब मोरेवाड़ी आयोजित सामने आपण पाहतोय। मेगा फाइनलचा दिवस आलेला तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक वर्गांचं, खेळाडूंचं आणि जे प्रेक्षक MTC या लाइव च्या माध्यमातून हे सामन्याचा आनंद लुटतात त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचा पुन्हा एकदा या वक्रतुंड क्लब मोरेवाड़ी चषका मध्ये सहर्ष स्वागत करतोय। घेऊन चलतो पुन्हा एकदा मैदानाकडे ज्या ठिकाणी सामना आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना। पहिला सामन्याचा नाणेफेकी जिंकल्यानंतर मात्र फलंदाजीचा निर्णय घेतला तो म्हणजे या कोंबळवाडी संघाने। सुरुवात थोडीशी सुरेख झाली होती षटकाराने, परंतु त्याच्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने कमबॅक केलं या BCCI चिंचवली संघाने। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वतः संघाचा संघनायक अनंता गावंडा। इथे मात्र बॅकहोल मध्ये चेंडू फेकला, लाऊड अपील केली जाते, अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी। आठ खेळाडूंनी अपील उचलून धरली होती, पंचांनी मात्र अपील फेटाळून लावली। डॉट चेंडू ब्लॅक होल मध्ये चेंडू मारण्याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी मात्र गोलंदाज अनंता गावंडाने केला। पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकलाय, दुसरा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने सुरुवात करतोय। इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला खेळून काढलं, हेलिकॉप्टर शॉट महेंद्र सिंग धोनीची या ठिकाणी आठवण करून दिली। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असं वाटलं होतं, शेवटच्या मुवमेंटला मात्र भालचंद्र पिकअप पकडला आणि दुसरी धाव पूर्ण केली आणि या दोन धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 11 धावा। एक गडी बाद प्रकाश पारधी डगआउट मध्ये परतलाय, तर दोन बंधुराज खेळपट्टीवर आपण पाहतोय, मोहन पारधी आणि भालचंद्र पारधी अशी जोडी। तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अंबरनाथचा अतिशय कॅप्टन कुल म्हणून ज्याला ओळखलं जातं तो अनंता गावंडा। इथे मात्र मोठा फटका खेळलाय, बराच वेळ चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकला नाहीये आणि चेंडू गेला वन बॉन्स सीमारेषेबाहेर चौकार। या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 15 धावा धावफलकावर लावल्या गेल्या। मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क आला नाही, परंतु या ठिकाणी चार धावा मिळाल्या या कोंबळवाडी संघासाठी मोहन पारधीला। आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय दुसरे षटक प्रगतीपथावर असताना 15 धावा। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनंता पंचांच्या डाव्या बाजूने 6-7 पावलांचा रनअप घेतोय। इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळलाय, फाईन लेग रिझन मध्ये शॉट, फाईन लेग रिझनला क्षेत्ररक्षक आहे, पहिली धाव वेगाने घेतली, एकच धावेवर या ठिकाणी समाधान मानलं। या ठिकाणी मात्र संधी दिले भालचंद्र पारधीला, कारण मोहनच्या बॅटमधून ज्या नावाने हा मोहन ओळखला जातो त्या नावाप्रमाणे या सामन्यामध्ये मात्र धावा आल्या नाहीयेत। एक षटकार आणि एक चौकाराचा अपवाद वगळला तर सर्व काही सुरळीत चाललंय या ठिकाणी मात्र BCCI चिंचवली संघाकडनं। इथे मात्र या सामन्यामध्ये निश्चितच दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत, ताकदवार दोन संघ आणि या दोन संघामध्ये मात्र आपण हा युद्ध पाहतोय। पुढचा चेंडू अनंताचा, स्ट्राइकवर फलंदाज भालचंद्र पारधी, लाऊड अपील आणि या ठिकाणी बॅटची कडा, दुसरा गडी बाद होईल, भालचंद बॅक टू द पवीलियन। दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय 16 धावा धावपलकावर लावल्या गेल्या।
चौथ्या क्रमांकाचा फलंदाज खेळपट्टीवर आपण जाताना पाहतोय भावेशला, मात्र साक्षाला अपयशी ठरला भालचंद्र। ज्या कामासाठी कर्णधाराने पाठवलेला ते काम मात्र पूर्ण करता आलं नाहीये, कारण एक बंधुराज मात्र खेळपट्टीवर ठाण मांडून बसलाय, दोन बंधुराज मात्र तंबूच्या आश्रयाला आले। शेवटचा चेंडू या षटकातील अनंता गावंडाचं कौतुक करेन मी, कारण चांगली गोलंदाजी, मागील सामन्यात सुद्धा टर्निंग पॉइंट षटक फेकलं होतं आणि तिथून मात्र तो सामना जिंकला होता। आणि या दुसऱ्या सामन्याचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर मात्र धावफलकावर धावा लागल्यात 16 धावा, म्हणजे 5 चेंडू फेकल्यात आणि आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात या अनंता गावंडानं। एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर, चौथ्या क्रमांकाचा फलंदाज भावेशला पाहतोय। या डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी मात्र वारंवार क्षेत्ररक्षणात बदल करावा लागतो, नेहमीच क्रिकेट टेनिस क्रिकेट विश्वामध्ये म्हटलं जातं डावखुऱ्या हाताचे फलंदाज अतिशय घातक असतात। इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे, स्वतः अनंता जातोय चेंडूवर आणि चुका नसतील, कारण हा दर्जेदार खेळाडू आहे आणि इथून मात्र आल्या पावली मात्र भावेशला परतावा लागेल आणि हा तिसरा गडी बाद होतोय या ठिकाणी मात्र या कुंभळवाडी संघाचा। दोन षटकाचा खेळ संपला, दोन षटकामध्ये या ठिकाणी मात्र 16 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात, तीन गडी बाद झाले। इथे मात्र पाचव्या क्रमांकाचा खेळाडू खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय योगेशला। निश्चितच प्रेक्षक वर्गाला विनंती आहे या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे, गरमागरम जे काही गरमागरम आहे समोसा वडापाव त्याचा मनमुराद पैसे देऊन आनंद लुटायचा आहे। आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी पुन्हा एकदा वक्रतुंड क्लब मोरेवाडी चषकामध्ये सहर्ष स्वागत केलं जात आहे। दोन षटकांचा वाजवी खेळ संपला, दोन षटकामध्ये तीन गडी बाद झाले, 16 धावा धावफलकावर लावले गेले, तीन षटकांचा सामना, शेवटचं षटक मात्र हाणामारीचं षटक आहे, इथून मात्र धावा बनवाव्या लागतील। जरा एक चांगली धावसंख्या उभारायची असेल तर इथून मात्र या सामन्याची खऱ्या अर्थाने जबाबदारी मोहन पारधीला घ्यावी लागेल आणि इथून मात्र एक चांगली गोलंदाजी जर करायची असेल तर तिसरा गोलंदाज मात्र अनंता गावंडाला चांगला वापरावा लागेल, कारण हे षटक खूप महत्त्वाचं असेल, इथून मात्र या सामन्याची दिशा देण्याचं काम केलं जाईल, कारण इथून जर कमी धावसंख्येवर रोखलं तर निश्चितच कमबॅक करू शकेल आबीसीसी चिंचवली संघ आणि इथून जर चांगली धावसंख्या उभारली तर मात्र कमबॅक करेल हा कुंभळवाडी संघ। दोन्ही संघांना पुन्हा एकदा या समालोचन कक्षाकडनं आयोजकांकडनं बेस्ट ऑफ लक, चांगला खेळ करा, आपला दर्जा या दर्जा आणि गुणवत्ता या खेळामध्ये दाखवा आणि आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करा, या दोन्ही संघांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। घेऊन चलतो पुन्हा एकदा मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र खेळपट्टीवर आदिवासी समाजातील सर्वाधिक घातक फलंदाज आणि माझ्या आवडीचा सर्वाधिक खेळाडू म्हणून मी नेहमीच प्रत्येक समालोचनामध्ये, मग अंबरनाथ असो, ठाणे असो, पनवेल असो किंवा शहापूर असो, मुरबाड असो, या ठिकाणी मी नेहमीच उल्लेख करतो तो खेळाडू म्हणजे मोहन पारधी। तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ज्याला बदलापूर एक्सप्रेस म्हणून संबोधलं जातं तो शरद भगत, इथे मात्र बॅटचा पेस ओपन केला, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाईल सरळ, वन बॉन्स टू बॉन्स, सीमारेषे बाहेर, दमदार चौकार, या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 20 धावा। निश्चितच मोहननं रणनीती आखली असेल, कारण इथून मात्र आपल्याला धावा बनवायचे आहेत, आपल्या संघाला मात्र तिसऱ्या फेरीमध्ये दाखल करायचा हा मानस असेल आणि इथून मात्र मानस असेल अनंता गावंडाचा की आपल्या संघाला जिंकून आपण तिसऱ्या फेरीमध्ये दाखल व्हायचं आहे, परंतु इथून जो चांगला खेळ करेल तो निश्चितच या तिसऱ्या फेरीमध्ये मात्र दाखल होईल। पहिल्या चेंडूवर प्रहार चढवला, पहिल्या चेंडूवर घनघाती प्रहार पाहायला मिळाला शरद भगतवर, मात्र अटॅक करलं जातं या ठिकाणी मोहनच्या मार्फत, इथून मात्र पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढलंय सदा सरळ, या ठिकाणी लॉंग ऑन रिझन मधून चेंडू जाईल सीधा सीमारेषेच्या बाहेर चौकार। बॅक टू बॅक या ठिकाणी मात्र दोन चौकार पाहायला मिळाले, आता मात्र हळूहळू या ठिकाणी मात्र एक्सलेटरवर पाय देण्याचं काम केलं जात आहे, कारण हळूहळू इंजिन मात्र तापत चाललंय, या इंजिनाला मात्र शांत करायचं असेल तर चांगला चेंडू फेकावा लागेल, नाहीतर अन्यथा मात्र हा इंजिन जर एकदा गरम झालं तर याला थंड करणे शक्य नसेल।
इथे मात्र मोठा फटका खेळलाय सरळ, परत त्याच रिझन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरनं आला, अनंत गावंडा होता त्या ठिकाणी, परंतु दोन धावा मिळतील आणि या दोन धावेनं खराब या ठिकाणी मात्र तिसरी धाव सुद्धा पूर्ण आणि चौथ्या धावेचा प्रयत्न केला जाईल निश्चितच. ही खुबी आहे मोहन पारधीकडे निश्चितच, अशा वेळेला मात्र स्ट्राईक तो स्वतःकडे बऱ्याचशा सामन्यामध्ये घेताना आपण पाहतोय. नमस्कार, कुठे आहात? आलेलो तिथे, तिथे आहात का तुम्ही? हा का, मला वाटलं त्या आयोजनात होते, त्या आयोजनात दारोळची मॅच बघायला गेलेलो, हरले तिथे पण. धावपळकावर धावा लागला 27 धावा, अजूनही तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, बॅटांबॉलचा व्यवस्थित संपर्क आला नाहीये. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न त्या ठिकाणी अनंत गावंडाचा, सूर मारण्याचा प्रयत्न केला होता, अतिशय चांगले क्षेत्ररक्षण देण्याचं काम या ठिकाणी अनंताने केलं, परंतु या ठिकाणी कौतुक करेन अनंताचं. दोन धावा मिळाल्या, दोन धावीने संघाची धावसंख्या धावफलकावर 29 धावा. शेवटचे दोन चेंडू शिल्लक, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला खेळून काढलाय, चेंडू जाईल सरळ. हा या षटकातील तिसरा चौकार आहे मोहनच्या बॅट मधून आणि या चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 33 धावा. शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूवर मात्र कोणता अंक असेल, डॉट 1 2 3 4 5 कि 6. धावफलकावर धावा लागल्यात 33 धावा, म्हणजे 17 चेंडूंचा खेळ संपला, 17 चेंडू मध्ये 33 धावा धावफलकावर लावल्या गेल्या, दोन्ही बाजूनं घडलं बिघडलं, शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी येऊन टेपला. इथे मात्र लेग बिफोरची अपील केली जाते, पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो, ही दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र बाद होईल, एक धाव मिळेल एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 34 धावा आणि येणारे 18 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल ते बीसीसी चिंचवली संघाला. तर सलामीची जोडी या ठिकाणी मात्र खेळपट्टीवर पाठवायची आहे, 35 धावांचं योगदान आव्हान असेल या ठिकाणी, मात्र 34 धावा बनवण्यात यश आलं कोंबळवाडी संघाला आणि 18 चेंडूमध्ये 35 धावांची गरज असेल या सामन्यामध्ये ते बीसीसी चिंचवली संघाला. सलामीची जोडी या ठिकाणी मात्र डगआउटमधून थोड्याच वेळात प्राचारण होईल, स्ट्राईकवर निश्चितच
दोन खेळाडू या ठिकाणी खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय, अनंत आणि सुरेश अशी जोडी खेळपट्टीवर सलामीची जोडी या ठिकाणी खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय, अनंता गावंडा आणि सुरेश निरगुडा ही जोडी खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण गोलंदाज पाहतोय भावेशला, असं खूप कमी वेळा आपण पाहतोय, कारण नेहमीच कुंभारवाडी संघ म्हटला तर गोलंदाजीची सुरुवात मात्र वसंत टोंबरेच्या माध्यमातून करतात. इथे मात्र रणनीती असेल या कुंभारवाडी संघाची, कारण 18 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे आणि या 35 धावा कशा प्रकारे बनवेल आणि कशा प्रकारे रोकेल हे दोन संघ निश्चितच थोड्याच वेळात या 3 षटकामध्ये स्पष्ट होईल. कोणता संघ या स्पर्धेतून माघार घेईल आणि कोणता संघ या स्पर्धेमध्ये आगेकूच करेल. तर दोन्ही संघांना पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक, चांगला खेळ करा. यानंतर होणारा सामना एकता मोहपाडा विपक्ष पिंपळोली दोन्ही संघाच्या संघनायकांनी मात्र समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे, नाणेफेकी केली जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण यायचं आहे, कारण आज मेगा फायनलचा दिवस आहे. विचार केला तर या ठिकाणी मात्र दोन आयकॉन खेळाडू घेऊन जांभिवली संघ मात्र क्वालिफाय झाला होता पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी मात्र खऱ्या अर्थाने दिवस गाजवला तो माथेरान संघाने. इथे मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय, जशास तस उत्तर इतक जवळ पत्तरचे आणि या ठिकाणी मात्र पहिला हा हँडसम षटकार. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, थोडासा चुकीचा चेंडू मी म्हणेन फेकला होता भावेशनं आणि पुरेपूर त्याचा फायदा उचलला. निश्चितच डगआउट मधून या ठिकाणी जाताना अनंताने सांगितलं सुरेशला, फक्त आपल्याला 3 षटक खेळायचे आहेत, सामना आपण जिंकू शकतो हा विश्वास असतो मित्रांनो. कारण एखाद्या खेळाडूला जर आपण विश्वास दिला तर त्या ठिकाणी मात्र या ठिकाणी लाऊड अपील केली जातात. ब्लॅक होल मध्ये परफेक्ट चेंडू फेकला होता, परंतु तेवढ्याच ताकदीने मात्र या ठिकाणी खेळून काढला. एक सिंगल मिळाली, या सिंगलनं मात्र दोन चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर या बीसीसी जिंचवली संघाची 7 धावा. स्ट्राईकवर फलंदाज सुरेश निरगुडा, उदयनमुख खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. अंबरनाथ तालुक्यातील बीसीसी चिंचवली या गावचा हा खेळाडू निश्चितच याच तीन चेंडू या ठिकाणी समाप्त झाले, 3 चेंडू मध्ये 7 धावा. या ठिकाणी मात्र चेंडूला फक्त कव्हर मधून ढकलून दिलाय. दोन चेंडू, दोन शतरक्षक या ठिकाणी मात्र चेंडूच्या मागे पळतायत, स्वतः शरद सर आहेत त्या ठिकाणी आणि 2 धावा. आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावर 9 धावा. 4 चेंडू संपले, 4 चेंडू मध्ये 9 धावा. पहिला ज्या वेळेस पहिली फलंदाजी करताना कुंभळवाडी संघाच्या 6 चेंडू मध्ये 8 धावा होत्या, परंतु या ठिकाणी थोडासा रनरेट चा विचार केला तर बीसीसी जिंतवली संघाचा चांगला रनरेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे मात्र बॅटची कडा आणि दांडी गुल, पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून दिला भावेशनं आणि सुरेश बॅक टू द पॅव्हिलियन. पाच चेंडू 9 धावा. इथे मात्र सुरेशची दांडी गोल झाली. वनडाऊनचा खेळाडू स्वतः एक बंधुराज मात्र खेळपट्टीवर आहे, त्याचाच भाऊ राजू या ठिकाणी मात्र खेळपट्टीवर जाताना पाहतोय. आपण कुंभळवाडी संघामध्ये सुद्धा पाहिलं 3 बंधुराज खेळतात, त्याचप्रमाणे गाव या बीसीसी जिंचवली संघामध्ये राजू गावंडा आणि अनंता गावंडा अशी ही बंधुराज जोडी मात्र खेळपट्टीवर आता जाताना आपण पाहतोय. शेवटचा चेंडू या षटकातील 35 धावांचं आव्हान ठेवून उतरलेला हा बीसीसी चिंचवली संघ, संघाची धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 9 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. निश्चितच दोन बंधुराज या ठिकाणी चर्चा करतायत, कारण
सामना खूप महत्त्वाचा आहे. हार मात्र दोन्ही संघांना मंजूर नाहीये, परंतु हा खेळ आहे. या खेळामध्ये एकाची विजय आणि एकाची हार मात्र निश्चित आहे. घेऊन चलतो पुन्हा एकदा मैदानाकडे, ज्या ठिकाणी सामना मात्र अतिशय रंगतदार परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला खोदून काढलाय, एक धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि चेंडू पाहता पाहता मात्र गोळीच्या वेगाने दोन खेळाडूंना चकमा देऊन गेला. सरळ चार धावांसाठी षटक क्रमांक पहिलं संपलं, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर एक गडी बाद 13 धावा. तेरा धावा धावफलकावर लावल्या गेल्या, 35 धावांची गरज असताना 13 धावा आल्यात, म्हणजे येणारे चेंडू असतील 12 आणि 22 धावांची गरज असेल. अजूनही सामना बंद लिफाफ्यामध्ये, येणारे 12 चेंडू मध्ये 20 धावा बनवेल का हा बीसीसी चिंचवली संघ, की येणारे 12 चेंडू मध्ये 22 धावा रोखण्यात यशस्वी ठरेल हा कुंभळवाडी संघ. निश्चितच गोलंदाजी मार्गावर ज्याच्याकडे सर्वाधिक अनुभव आहे, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, आदिवासी समाजातील सर्वाधिक घातक फलंदाज म्हणून ज्या फलंदाजाकडे पाहिलं जातं, ज्याने अनेक स्पर्धा गाजवल्यात, ज्याने नेरळ प्रीमियर लीगचा बाईकमॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तो मोहन पारदीला आपण पाहतोय अंध गोलंदाजीच्या मार्गावर. इथे मात्र मोहनवर प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र बघ्याची भूमिका घेईल. हाय हँडसम अनंताच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार. या षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 19 धावा. पहिल्या चेंडूवर मात्र मोहनवर प्रहार चढवला जातोय, कारण निश्चितच एखाद्या मोठ्या खेळाडूवर जेव्हा आपण प्रहार चढवला जातो तेव्हा मात्र आपला आत्मविश्वास दुणावलेला असतो. इथे मात्र दुसरा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, क्षेत्ररक्षक आलाय आणि एक सोप्पा झेल टिपला, ज्या फलंदाज मात्र डोके डुकी ठरत होता या कुंभळवाडी संघासाठी, तो फलंदाज मात्र बाद झाला, तो अनंता गावंडा. ज्या ठिकाणी मात्र जाळं रचलं होतं त्या जाळ्यात मात्र हा मासा सापडला, आणि इथून मात्र अनंताची खेळी संपुष्टात आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 19 असताना पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारल्याच्या नंतर मात्र कमबॅक केलं. हीच तर एखाद्या चांगल्या गोलंदाजाची, चांगल्या खेळाडूची ओळख असते, किंवा एखाद्या वेळेस एखादा मोठा फटका आला तर लगेच खचायचं नाहीये, आणि एखादा चेंडू एखाद्या त्या फलंदाजाला मात्र फसवून जातो. इथे मात्र फसवण्याचं काम केलं त्या अनंताला, आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 19 धावा. अजूनही येणारे 10 चेंडू 16 धावांची गरज आहे. समीकरण सोपं आहे, परंतु ते समीकरण कठीणही बनवण्याची ताकद या कुंभळवाडी संघामध्ये आहे. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या आतमध्ये मात्र 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. फर्स्ट स्लिपमध्ये सेकंड स्लिपमध्ये खेळाडू तैनात गेले आहेत. तिथे मात्र लाऊड अपील, पंचांनी अपील उचलवून धरले, आणि बॅक टू बॅक बंधुराज मात्र खेळपट्टीवरून बाहेर येताना राजू गावंडा बॅक टू द पवेलियन. असं वाटलं होतं पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र थोडासा दडपणाखाली आला असेल मोहन, परंतु जो दडपणाला चांगली जुगारून गोलंदाजी करतो तोच तर खरा गोलंदाज, आणि इथे मात्र अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती मोहन पारदीकडनं, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्याच्यानंतर मात्र अनंतासारख्या एका बलाढ्य फलंदाजाला बाद केलं, त्याच्यानंतर मात्र राजू सारख्या फलंदाजाला बाद केलं. बॅक टू बॅक दोन खेळाडू या ठिकाणी मात्र बाद झाले. ऑन द हॅट्रिकच्या उंबरठ्यावर हा खेळाडू आपण पाहतोय गोलंदाज मोहन पारदी, तर स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय चंद्रकांत शरद आणि चंद्रकांत अशी जोडी मात्र खेळपट्टीवर आहे. अजूनही एकोणीस धावा धावफलकावर डॉट चेंडू, पहिल्या चेंडूवर 6, त्याच्यानंतर मात्र 3 चेंडू डॉट, म्हणजे येणारे 8 चेंडू 8 चेंडू आणि 16 धावांची गरज. इथे मात्र फसवलं जातंय फलंदाजाला, अक्षरशः चकमा देऊन चेंडू सरळ इष्टीरक्षकाच्या हातात विसावला जातोय. निश्चितच काय या खेळाडूला मान म्हटलं जातं,
ये मात्र या ठिकाणी उकेलाय चेंडू, नशिबाचा चौकार मिळेल का? इथे मात्र चेंडू अडवला जातोय, धावचीतच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी शरद भगत बाद होईल। दोन धावा मिळतील, या दोन धावांनी संघाची धावसंख्या धावपालकावर 21 धावा। आता मात्र समीकरण येणारे चेंडू असतील 6 आणि 14 धावांची गरज। येणारे चेंडू असतील 6-14 धावांची गरज वाटलं नव्हतं, कारण पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात झाली होती बीसीसी चिंचवली संघाची। त्याच्यानंतर मात्र ग्रहण लावण्याचं काम केलं मोहन पारदीनं, कारण ज्या मोहननं चांगली गोलंदाजी केली अनंता गावंडा आणि राजू गावंडा सारखा फलंदाजांना बाद केलं, तिथून मात्र या सामन्याचं या ठिकाणी चित्र बदलताना आपण पाहतोय। तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय, जो नेहमीच आपण ज्याला पहिल्या षटक हाताळताना आपण नेहमीच त्याला पाहतो, परंतु या ठिकाणी मात्र कर्णधारांना तिसरं षटक आणि निर्णायक षटक असेल वसंत टोमरे या गोलंदाजाच्या हातात चेंडू विसावलाय। मी म्हणेन चेंडू नसेल तर या सामन्याचं मात्र भवितव्य या गोलंदाजाकडे दिलंय, कारण येणारे चेंडू असतील 6 आणि 14 धावांची गरज। स्ट्राईकवर फलंदाज चंद्रकांत, ज्याने हुक करण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी मात्र धावा मिळाल्या त्याला 2 आणि शरद भगत सारखा फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झाला। वसंत टू चंद्रकांत असा हा सामना। इथे मात्र मुळा शॉर्टपिच चेंडू होता, चेंडूचा मात्र पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये। एकच धाव मिळेल एका धावेने संघाची धावसंख्या धावपालकावर 22 धावा। येणारे चेंडू असतील 5 आणि धावसंख्या पाहिजे 13। 5-13 समीकरण या ठिकाणी मात्र प्रेक्षक वर्गांच्या भेटीस आलंय। येणारे 5 चेंडू आणि 13 धावांची गरज। या ठिकाणी वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपण पाहतोय संघाचा संघनायक मोहन पारदीला, कारण त्याला माहित आहे एक सामना खूप महत्वाचा आहे, इथून मात्र निश्चितच एक चांगले क्रिकेट खेळावं लागेल दोन्ही संघांना। तर डावखुरे हाताचा फलंदाज रामदास, या फलंदाजामध्ये सुद्धा निश्चितच क्षमता आहे, या फलंदाजाला किती मैदाने गाजवताना मी पाहिलंय, कारण हा फलंदाज नेहमी सलामीला यायचा, परंतु या ठिकाणी मात्र 5व्या क्रमांकावर आलाय तो रामदास डुमना। या ठिकाणी हुक केलाय, चेंडू मात्र थांबणार नाही, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू अडवण्यात यश आलाय। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि या दोन धावेने संघाची धावसंख्या धावपालकावर 24 धावा। म्हणजे येणारे चेंडू असतील 4 आणि 11 धावांची गरज। अतिशय चांगला या ठिकाणी सामना पाहायला मिळालाय। कोणाकडनं? तुमचं नाव काय? एनकर ना। तर या ठिकाणी मात्र पंचांची खरोखरच क्यू आली या वडापावला, नाही इथे मात्र मोठा फटका केला, चेंडू जाईल हँडसम षटकार। अजूनही सामना संपला नाहीये, कारण रामदास डुमना सारखा फलंदाज खेळपट्टीवर अजून ठाण मांडून बसलाय। संघाची धावसंख्या धावफलकावर 30 धावा। येणारे 3 चेंडू आणि 5 धावांची गरज। सामना कंपल्सरी चेसिंग आहे, तर या ठिकाणी मात्र पंचांची क्यू आली। या ठिकाणी आमचे वडापाव एनकर दादा यांच्याकडनं मात्र दोन्ही पंचांसाठी या ठिकाणी नाश्त्याची सोय झालेली आहे। तर या सामना संपल्यानंतर मात्र आपला नाश्ता घेऊन जायचा आहे। येणारे चेंडू 3 आणि 5 धावांची गरज। इथे मात्र चेंडूला खेळून काढलाय, व पहिली धाव एकाने घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो, धाव पूर्ण, चुकी झाली, खेळाडूला दुखापत झाली, पाणी लगेच घेऊन जायचं आहे। पाठीमागे त्याचे पाय या कर, पाठीवर बस। तर या ठिकाणी अनंत गावंडाला प्राचारण केलंय कमिटीनं। तर दोन धावा काढताना मात्र थोडीशी दुखापत झाली आहे चंद्रकांत डुमनाला।
या ठिकाणी जीवाची बाजी करताना खेळाडू या ठिकाणी मात्र आपल्या गावासाठी खेळतायत. गावाचं नाव रोशन व्हावं हा एकच उद्देश असतो आणि ते या ठिकाणी मात्र प्रत्येक खेळाडू ज्या वेळेला एखाद्या सामन्यामध्ये खेळण्यासाठी उतरतो तेव्हा निश्चितच आपल्या गावासाठी सर्वात प्रथम आधी गावासाठी खेळतो. त्याच्यानंतर मात्र खेळता खेळता नाव आपोआप होतं हे क्रिकेटचं सत्य आहे. आणि इथे मात्र रिटायर हार्ट या ठिकाणी खेळाडू होतोय चंद्रकांत, तर नवीन फलंदाज मात्र पाठवायचा आहे. विकेट कशी जाईल ते बोलतात त्याला तोच राहील ना. येणारे चेंडू असतील दोन आणि कंपल्सरी तीन धावा या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. तीन धावा बनवेल का रामदास डुंगना का तीन धावा बनवू देणार नाही वसंत टोमरे. काय रणनीती असेल या दोन्ही संघाची या ऐकूया. पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन चलतो ज्या ठिकाणी मात्र सामना अतिशय महत्वाचा. इथे मात्र मोठा फटका केलाय शत्ररक्षकाला. झेल खूप महत्वाचा झेल. मी म्हणेन अझेल नाही तर सामना सोडेल का हा कोंबरवाडी संघ निश्चितच. आता मात्र येणार आहे एक चेंडू आणि एक धावेची गरज आहे. निश्चितच प्रेक्षक वर्गांना विनंती असेल सामना जर आवडला असेल तर निश्चितच टाळ्या झाल्या पाहिजे कारण खूप चांगला या ठिकाणी सामना भेटी झाला या प्रेक्षक वर्गांच्या. आणि ज्याला मात्र हृदय विकाराचा झटका हृदय विकाराचा त्रास असेल त्यांनी मात्र हा सामना पाहू नका. कंपल्सरी चेसिंग या ठिकाणी जास्त आवाज देऊ नका अन्यथा आपल्याला दोन रनाची पेनल्टी दिली जाईल आणि इथून दोन रनाची पेनल्टी कोणालाही परवडणारी नाहीये. एक चेंडू एक धाव बनवेल का हा बीसीसी चिंचवली संघ की एक धाव एक चेंडू एक धाव रोकेल हा कोंबळवाडी संघ. दोन्ही संघासाठी पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक. सर एक मिनिट. हॅलो. दोन्ही संघाला विनंती असेल विकेट किपरच्या हातातून चेंडू सुटला तरच धाव दिली जाईल. नियम आहे तर दोन्ही फलंदाज लक्ष द्या. चेंडू जर गॅदेज केला किपरनं तर मात्र तो धाव दिली जाणार नाहीये. चेंडू जर खेळाडूच्या हातात सॉरी चेंडू जर विकेट किपरच्या हातातून सुटला तर आपण धाव काढू शकता परंतु चेंडू जर गॅदेज केला म्हणजे झेलला तर मात्र तुमची धाव पूर्ण झाली तरी ती धाव दिली जाणार नाही असा हा पंच कमिटीचा निर्णय आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. घेऊन चलतो मैदानाकडे चांगला सामना. या ठिकाणी प्रेक्षक वर्ग मात्र अशाच सामन्यासाठी आलेले असतात. एक चेंडू आणि एक धाव या ठिकाणी दोघांवर दबाव आहे. दबाव दोघांवर आहे. फलंदाजावर तेवढाच दबाव आहे गोलंदाजावर तेवढाच दबाव आहे आणि या दोघांपेक्षा जर जास्त दबाव कोणाकडे असेल तर तो क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक मनोमनी विचार करत असेल माझ्याकडे चेंडू येऊच नको कारण जर इथे गलती झाली या ठिकाणी मात्र सामना जिंकलाय बीसीसी चिंचवली संघानं. काय अफलातून फलंदाजी या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली. ज्या पाचव्या क्रमांकावर हा खेळाडू गेला होता असं वाटलं होतं या स्पर्धेतून बीसीसी चिंचवली.